जुन्या पेन्शनचा मुद्दा मला सामाजिक परिप्रेक्ष्यावर बघावा असा वाटतो. या राज्यात भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, दलित असतील, असंघटित असतील, या सर्वांचाच या राज्यातल्या तिजोरीवर हक्क आहे आणि त्या प्रत्येक समाज घटकाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना या तिजोरीचा वाटा मिळाला पाहिजे. हे मुख्य तिजोरीच्या वाटपाचं सूत्र असलं पाहिजे. परंतु आज लोकसंख्येमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त कुटुंबियांचा 1 कोटी असून सुद्धा एकूण लोकसंख्येत 8% वाटा असताना सुद्धा आज 50%पेक्षा जास्त रक्कम केवळ त्यांच्यावर खर्च होते. शरद जोशी असं म्हणायचे की पिकाला पाणी देताना पाटाने किती प्यायचं आणि पिकाला किती द्यायचं हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. तेव्हा कल्याणकारी शासन शेवटी असतं कशासाठी? कल्याणकारी शासन हे कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी असतं. परंतु आज आपला बहुसंख्य खर्च हा त्या योजना राबवण्याची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरच खर्च होऊन राहिलेला आहे. आज भटके विमुक्तांची राज्यातली संख्या 1.5 कोटी आहे, त्यांच्यासाठी किती अत्यल्प तरतूद आहे. आदिवासींची स्थिती, ते दलितांची स्थिती किंवा असंघटितांची संख्या महाराष्ट्रामध्ये 4 कोटी आहे, पण त्यांची आपण अजून साधी नोंदणीसुद्धा करू शकलो नाही. त्यांच्यासाठीची अंमलबजावणी, त्यांचं पेन्शन, याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही. असंघटितांना सुद्धा म्हातारपण येणार आहे, त्यांना सुद्धा आयुष्यभर कष्ट केल्यानं म्हातारपणी त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट न होता त्यांच्या पेन्शनचं काय, ही चर्चा आज कोणीच करत नाहीये. हे सुद्धा आज या ठिकाणी बोलायला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना अशा प्रकारची पेन्शन देतो. ते पेन्शन आत्ता सरकारनं कालच्या बजेटमध्ये 1500 केलं. आज मला सांगा 50 रुपये रोज इतक्या अत्यल्प पेन्शनमध्ये आज राज्यातली 50 लाख लोक जगतायत, पण त्यांच्यासाठी मात्र इतका उद्रेक कधीच झालेला आपण बघत नाही. किंबहुना असंघटित ही आपल्या खिचगंतीला सुद्धा नाहीत अशीच परिस्थिती आहे. याच्यावरचा मार्ग असा असला पाहिजे की प्रत्येक कर्मचाऱ्याला पेन्शन मिळालं पाहिजे, ही भूमिका अत्यंत योग्य आहे. पण प्रशासनावरचा जो खर्च आहे तो जोपर्यंत आपण कमी करत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्याला या व्यवस्थेमध्ये सामावता येणार नाही. आज झालंय असं की आज कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, आज रिक्त जागा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, माझे विनाअनुदानित शिक्षक बांधव अजूनही या व्यवस्थेच्या बाहेर आहेत. तेव्हा सर्वांना या व्यवस्थेमध्ये पण आपल्याला आणायचंय, सर्वांना नोकऱ्याही द्यायच्यात आणि ज्यांना नोकऱ्या देणार आहोत त्यांना पेन्शन पण द्यायचंय. ही जर कसरत जमवायची असेल आणि हे सगळं करून पुन्हा या मगाशी मी सांगितलेल्या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला प्रशासन खर्च हा 40%पेक्षा कमीच असला पाहिजे, तरच आपण हे सारं करू शकू. आणि ते जर करायचं असेल तर या व्यवस्थेमध्ये जे अगोदरपासून आहेत त्यांनी कुठेतरी त्याग करण्याची भूमिका आता घेण्याची गरज आहे. आज झालंय असं की काहींचे पगार 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाला जाऊन भेटलेत आणि कंत्राटी कर्मचारी मात्र 10 किंवा 15 हजारावर तेच काम करतायत. हा काय प्रकार आहे? तेव्हा कुठेतरी असा किमान पगार असतो तसा आता कमाल पगाराची कल्पना आपल्याला स्वीकारली पाहिजे आणि 1 लाखापेक्षा जास्त पगार या व्यवस्थेमध्ये कोणालाच असणार नाही अशा प्रकारची काहीतरी कायदे करायची गरज आहे. तीच गोष्ट पेन्शनच्या बद्दल. 2 आणि 2.5 लाख जर ज्यांचा पगार आहे त्यांचं पेन्शनच 1.25 लाखाने सुरू होतं की जितके अनेकांचे पगार सुद्धा नसतात. तेव्हा एका कुटुंबामध्ये एकच पेन्शन, एका कुटुंबामध्ये एकच महागाई भत्ता, एका कुटुंबामध्ये एकच घरभाडे भत्ता आणि पेन्शन 50,000 पेक्षा कोणाला जास्त असणार नाही, पगार पण 1 लाखापेक्षा जास्त कोणाला असणार नाही अशा पद्धतीची कुणाच्याही मुलाहिजा न बाळगता आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. याचं कारण असं की क्लास 2 आणि क्लास 4 हा जो वर्ग आहे या वर्गाचे पगार अतिशय कमी आहे आणि हाच वर्ग सारखा डोळ्यावर येतो, पण प्राध्यापक असतील किंबहुना क्लास 1 अधिकारी असतील यांचे पगार मात्र प्रचंड आहेत. त्या पगाराला कुठेतरी आता निर्बंध घालण्याची गरज आहे, त्याच्यामधून आपल्याला मधला मार्ग काढता येईल. आणि म्हणून प्रशासन खर्च जर आपण कमी करू शकलो, सर्वात कमाल पगार आणि किमान पगार अशा प्रकारचे जे सूत्र आहे त्याच्यावर जर आपण विचार करू शकलो, पेन्शनला जर आपण एक सिलिंग घातलं त्याच्या पुढे जायचं नाही अशा पद्धतीचं जर करू शकलो तर मग आपले हे सगळे बांधव आतमध्ये येऊ शकतील. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यवस्थेत अगोदर असलेल्यांनी कुठेतरी त्याग करण्याची भूमिका घेतली पाहिजे. हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कर्मचारी एक नेहमी मुद्दा मांडतात की मग आमदारांच्या पेन्शनचं काय, आमदारांना पगार मिळतो किंबहुना या विधिमंडळावर होणारा खर्च, हे सगळं मान्य आहे पण आपल्यालाच त्याच्याबद्दल संघर्ष करावा लागणार आहे. कोणतेही आमदार असं म्हणणार नाहीत की आम्ही आजपासून पेन्शन घेणार नाही,
आपल्याला त्याच्याविरुद्ध संघर्ष करावा लागेल आणि म्हणून कर्मचारी संघटनांची आजची आक्रमकता आहे ती अत्यंत स्वागतार्ह आहे. पण ती आक्रमकता पुढे जाऊन आता या व्यवस्थेची लूट करणारे जे जे आहेत, जे जे प्रश्न, जे जे बजेटची लूट करणारे घटक आहेत, त्यांच्यावर तुटून पडणं, जनहित याचिका दाखल करणं, आंदोलनं करणं, संघर्ष करणं, माहितीचा अधिकार वापरणं आणि आमदारांची पेन्शन बंद करण्यासाठी, मंत्र्यांच्या पगार भत्ते कमी करण्यासाठी आपल्याला त्यासाठी संघर्ष करावा लागेल. तेव्हा एकाच वेळी या सर्व आघाड्यावर आपण लढू शकलो तरच आपली पुढची मुलं या व्यवस्थेमध्ये सुखाने नांदू शकतील असं मला